दीपावली के छुट्टियों में अक्सर नागरिक अपने रिश्तेदारों के यहाँ या बाहर घूमने जाते हैं और घर में ताला देखकर अक्सर चोर चोरी को अंजाम देते हैं। और वहीं चंद्रपुर के उप विभागीय पुलिस अधिकारी सुधीर नंदनवार ने नागरिकों से सावधानी बरतते हुए क्या आह्वान किया, देखते इस खबर में। दिवाली की छुट्टियों में अनेक नागरिक परिवार के साथ घूमने अथवा रिश्तेदारों के यहाँ जाते हैं, मगर ऐसे में घरों में ताला देखकर चोरों द्वारा चोरी करने के अनेक मामले प्रकाश में आते हैं, जिसके कारण ताला बंद कर गांव तथा घूमते जाते समय पड़ोसी तथा पुलिस स्टेशन को इसकी जानकारी दें। दिवाली यह बड़ा त्यौहार माना जाता है, जिसके कारण महाविद्यालय स्कूल को छुट्टी रहती है और वहीं अनेक परिवार दिवाली में घूमने तथा रिश्तेदारों के यहाँ जाने का नियोजन करते हैं, मगर घर में ताला बंद देखकर अनेक बार चोर इसका फायदा उठाते हैं। और वहीं ताला बंद कर बाहर जाते समय सावधानी बरतने का आह्वान विभागीय पुलिस अधिकारी सुधीर नंदनवार ने व्यक्त किया है, तो उसने इस संदर्भ में उन्होंने क्या कहा। दिवाळी हा सण असा आहे की लोक आपापल्या घरी धनसंपदेची पूजा करतात आणि पूजा करतानाच सगळं त्यांच्याकडे जे मौल्यवान वस्तू आहेत, सोनं वगैरे आहे, त्यांची पूजा करत असल्यामुळे देवाळ्यात ठेवणं, उघड्यावर ठेवणं असं करतात। आणि कोणी लोक भरपूर आजोबाच्या गावी, मामाच्या गावी, काकांच्या गावी दिवाळी सण साजरा करायला जातात, परंतु हे सगळं करताना सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी काही खबरदारी घेणं आवश्यक आहे। कारण ह्या दिवाळीच्या सणामध्ये असं सोनं नाणं किंवा पैसा आणि लोक बाहेर झाल्याची खबर चोरट्यांना असतं आणि त्यामुळे कुठलं कुटुंब बाहेरगावी गेलं, कोण बाहेरगावी गेला, कोणाच्या घराला लॉक लागून आहे असं हे चोराटे हेरतात आणि मग तिथं ते घरफोडी करतात। तर ह्यावर आळा घालण्यासाठी सर्वप्रथम माझं सांगणं हे राहील की सगळ्यांनी जावं गावाला, परंतु घरी एक तरी सदस्य त्यांनी आपला नातेवाईक असो किंवा शेजारचा माणूस असो त्या घरी ठेवून जावं, पूर्णतः घराला कुलूप लावून जाऊ नये, एक तरी सदस्य घरी असावा अशी आमची विनंती आहे। त्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने जे काही इक्विपमेंट्स आहेत, जसं CCTV झालं, अलार्म सिस्टम झालं, तर हे ज्याच्या ऐपतीनं ते आपल्या घरी लावून घ्यावेत, आपल्या दुकानाला लावून घ्यावेत, जेणेकरून घडलेली घटना कशी घडली, कोणं केली हे निदर्शन असेल। त्याचप्रमाणे अलार्म सिस्टममुळे घटनेच्या पूर्वीच तो अलार्म एवढ्या मोठ्यानं वाजतोय की 1 किलोमीटरपर्यंत त्याचा आवाज जातो आणि आजूबाजूचे शेजारी सगळे जागतात आणि होणारी घटना टळत नाही, त्यामुळे ती घटना होण्याच्या पूर्वीच आपल्याला मोठी घरफोडी किंवा चोरी होण्यापासून राखता येतं। तर असे इक्विपमेंट्स वापरावेत। तसंच आपण जसं आपल्या स्वास्थ्याकडे लक्ष देतो, डॉक्टरांकडे जातो, तसंच आपली जी संपत्ती आहे तिच्या रक्षणाकरिता आपलं घर कसं मजबूत आहे, तिचे दारं खिडक्या कसे मजबूत आहेत, ग्रील आहे का, आणि मौल्यवान वस्तू आपण जिथं ठेवतो ते कपाटं चांगली आहेत का, त्याच्या चाव्याबरोबर ठेवणं, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देणं जरुरी आहे। मी तर म्हणेल की बाहेरगावी जाताना कुठला ना कुठला नातेवाईक घरी जरूर ठेवावा, त्यातल्या त्यात जर ते शक्य नसेल तर घरी कुठलीही मौल्यवान वस्तू ठेवू नये। प्रत्येकाला बँकेमध्ये लॉकर उघडून आपली मालमत्ता ठेवता येणार नाही, परंतु ज्यांना शक्य आहे त्यांनी अशी मालमत्ता बाहेरगावी जाताना आपल्या लॉकरमध्ये जे काही सोनं नाणं किंवा नगद आहे ते ठेवावं। त्यातल्या त्यात ह्यानिमित्तानं हेही सांगावं असं वाटेल की शेजाऱ्यांशी सलोख्याचे संबंध जरूर असावेत, कारण शेजारीच आपल्याला प्रत्येक संकटाकाळी धावून येतो, त्यामुळे बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना सांगणं, शेजाऱ्याची मदत घेणं, त्यांना तुम्ही कधी जात आहात, गावावरून कधी परत येत आहात त्याची कल्पना देणं, शक्यतो होत असेल तर शेजाऱ्यांच्याच कुटुंबातील सदस्याला, एखाद्या सदस्याला आपल्याकडे झोपाव्यास सांगणं। त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाहेरगावी जातानी संबंधित पोलीस स्टेशनला किंवा त्यांचं घर ज्या बीटमध्ये येत असेल त्या बीट अधिकाऱ्याला, त्या बीट चौकी त्या चौकीच्या बीट अंमलदाराला त्याची माहिती देणं, एखादं लेखी कळवणं की आम्ही एवढ्या एवढ्या दिवसाकरिता बाहेर जात आहोत,
अशी कल्पना देणं अत्यावश्यक आहे, जेणेकरून संबंधित पोलीस स्टेशनकडून किंवा त्या बीट अंमलदाराकडून त्या भागात पेट्रोलिंग होईल आणि त्यांना माहीत असेल की ह्या घरचा माणूस बाहेर गावी गेलेला आहे, तर मुद्दामून पेट्रोलिंग दरम्यान तिथं काही वेळ थांबणं, चेक करणं, सर्व काही ऑलवेल आहे का ते याची खात्री होऊन जातं. त्यामुळे पोलिसांना पण कळवणं अत्यावश्यक आहे. अशा खूप साऱ्या बारीक सारीक गोष्टी आहेत ज्या बाहेरगावी जाताना ह्या दिवाळीच्या सणामध्ये घरफोडी होऊ नये म्हणून अशा खबरदारी घेणं अत्यावश्यक आहे. त्याच्याशिवाय अजूनही छोटे छोटे भरपूर रिझन्स आहेत जे नुसतं घरफोडीसाठी नाही परंतु बाकी जसं पिक पॉकेटिंग, चेन स्नॅचिंग मार्केटमध्ये होते, महिलांची बॅग लिफ्टिंग होतं त्या संदर्भात किंवा दुसऱ्या चोऱ्या, मोटरसायकल चोरी, दुसऱ्या सामानाच्या चोऱ्या, ह्या संबंधात पण अशा खबरदारी घेणं आवश्यक आहे.